आई माका एक सांग, मालवणी असो ना कोणतो असा पदार्थ म्हणजे गोड असं मिठाई असं माका सांग ना. मुंबईची लोका जेव्हा गावात जाय तेव्हा परत येताना गावची लोका ओल्या नाळ्याची ना काप बनवून भेट म्हणून दे तो गावचं गोड पदार्थ ओल्या नाळ्याची कापा. नाळ्याची कापा ओल्या नाळ्याची आहे, मग आज आपण करूया ना ओल्या नाळ्याची कापा, चल ना. आहे अरे लगेच काय, आधी तिची तयारी करूया, चल. खोकरा ना सोपे सोपे घ्यायचं, सोपे सोपे राहील ना तेवढं. कालचं ना काळूचं भाग येतो ना, हळू हाताने ना असं पिसायचं. असं खोबरं येऊ काय बघ, असं असं दिसावं काय, आणि ते जास्त तुकडे नाही पडले पाहिजे खोबऱ्याचे. हळूहळू पिसायचं. हे बघ एवढाच किसायचा दिसलं, एवढाच खोबरं घ्यायचं. खाली जो असतं ना ते किसायचं नाही, कारण काय माहिती आहे, हे काळं काळं असतं ना ते खोबऱ्याचं, तर याच्यात पडतं नाही. बघ पांढरा शुभ्र दिसतं बघ खोबरं, बघ असं पांढरा शुभ्र दिसत काय, ते काळा काळं नाही दिसलं पाहिजे. असं ही खालची बाजू घ्यायची नाही का, मस्त एकदम वाटतं पांढरा 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 शुभ्र वाटतं ना. हे बघ हे आता खोबरं आहे ना, हे आता मापून घेऊया आपण. म्हणजे काय माहिती आहे, खोबऱ्याच्या प्रमाणात साखर घालायची, किती असं खोबरं, आणि असं दाबून मापायचं. कारण काय साखर हे होतं ना म्हणून, म्हणजे यो पेलो मापासाठी, मापासाठी. आता किती पेले खोबरं पडला ना किसून, त्याच्या अंदाजे आपण साखर घेऊ शकतो. हे बघ हे असं दाबून जरा घ्यायचं असं. हे बघ हे एक झालं, मला वाटतं अंदाजे दोन पेले खोबरा होतं ना. दोन पेले खोबरं झालं ना तर एक पेलो साखर घ्यायचं, म्हणजे गोडीसाठी, जास्त गोड पण बरोबर नाही. असं जरा दाबून घ्यायचं, एकदम बारीक किसायचं, म्हणजे ते मस्त खोबरं ना हे होतं मेंता साखरेत. दोन पेले झाले ना, दोन पेले हे काय असं असणार. आता ह्याच्यात काय करायचं, तेवढीच साखर घ्यायची, दीड एक घे चालतं. तुला गोड आवडतात काय साधी, जसं चांगलं वाटतं तसं गोड, तर गोडच चांगलं, गोडच चांगलं आहे. बघ मग जराशी आणखी घालते. बस जास्त गोड नाही रे, बरी गोड गोड लागते. आता काय करायचे बघ, हे खोबरं तेवढं, दोन वाटे पेले खोबरा, दीड वाटी साखर, त्याच्यापेक्षा कमी,
आता ह्या ताटात मी ना ते तूप लावून ठेवतले, हे जर झालं का याच्यात थापूक गावतला, आणि ही वेलची पावडर, आणि हे जर असं मी जायफळ घेतले थोडं वासर, आणि या जरा तूप, आणि हे सजावटीसाठी जराशी आपले नावक बदाम अशी वरून थापताना पेरायची. ठीक आहे, आता मी ते सुरुवात करते. हे आधी काय करते माहीत आहे, जर ताटात ना तूप लावून ठेवते, थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं तूप, असं आहे बघ थोडंसं, का ती कापत थापली ना का पटकन थापू होय ती, नाहीतर ना घट्ट होतं. मग पहिलं ह्या काम पहिलं करून ठेवायचं, ताटात तूप लाव, तूप लाव, तेल लाव, चल ना मी तूप लावते, पुन्हा असं करून ठेवायचं तुपाचं, हे बाजूक ठेवायचं. आता काय करायचं, आता जरा जरा तापली ना कढई, थोडी तापली ना काय काय करायचं, जरा बारीक करायचं गॅस, एवढं फास्ट नाही ठेवायचं, कढई तापेपुरतीच बस, कमी कमी. आणि काय करायचं, एक चमचा आहे बघ तूप टाकायचं एवढा बस. तापाक द्यायचं, त्या स्लो गॅसवरच करायचं सगळं. हे बघ तूप तापलं ना, आणि गॅस पण बघ स्लो कळलं. आता काय करायचं, खोबरं टाकायचं त्याच्यात, खोबरं टाकायचं, साखर पण टाकून द्यायची. आणि आता हे ढवळत राहायचं बारीक गॅसवर, खोबरं हळूहळू बदामी कलरचं होतं ना, साखर मिक्स होतं त्याच्यात. हे खोबऱ्यात ना साखर विरघळली पाहिजे, कलर येऊ करतो जरा, हळूहळू साखर ना विरघळतली त्याच्यात, एक जीव होत खोबरं आणि साखर, गोळो तयार होतो मग त्याचं. आधी लागतं नाही, आणि ना थोडासा दूध टाकायचा, दूध टाकलं ना का जरा पांढरे कापा ना जरा पांढरी दिसतं. मी टाकते, काय काय लोक नाही टाकत पण मी जरा टाकते, जरा कापा ना पांढरी पांढरी दिसतं मस्त. काय काय लोक तांदळाचं पीठ लावतात, आपण काय साधी बनवची आहेत ना, है की नाही, म्हणून आपला साधी पद्धत. आता थोडी वेलची पावडर टाकायची, मी ना साखर आणि पावडर एकदम वेलचीची पावडर बनवून ठेवते. माझं काय केलं ना का आपण लागतं ना, आणि जर असं मी वासात जायफळ पावडर टाक थोडीशी किंचित चिमटीभर, हे बघा जरा खोबऱ्याचा रंग बदललो नाही रे, गोळो हो गोळो झालो का समजायचं.
ह्या बघ खोबऱ्यात ना आता साखर चांगली विरघळलेली आहे आणि हे होता गोळ झालो एकत्र झाला. असं गोळ झालं ना का आता आपण खाली ताट ठेवलं आहे ना तूप लावून त्याच्यात ह्या सगळं मिश्रण थापून घ्यायचा. ह्या बघ आपण ह्या ना ताट ठेवलेलं ना तूप लावून ते सगळं एकसारख्या ना थापून घ्यायचा. जाड कुठे ठेवायचं नाही, सगळीकडे एकत्र से एकदम सारखं करायचं. हे बघ हे आता झालं ना का काय करायचं पेल्याक ना जरासं तूप लावायचा कारण हे ता गरम असतं ना आपला हात भाजत. पेल्याक तूप लावायचा आणि पेल्याने थापायचं सगळीकडे पसरतं मग तर व्यवस्थित एकसारखे पसरून घ्यायचं सगळीकडे. पेल्याक चिकटत नाही तूप लावल्यामुळे आणि सगळीकडे पसरतं ते व्यवस्थित. थंड झाला ना का घट्ट होता ला ते घट्ट व्हायच्या आधीच काय ते थापून घ्यायचं इथे व्यवस्थित. हे बघ कुठे जाड आ कुठे पातळ आ तुझे असं आपण करून घ्यायचं. आता त्याची कापा करून टाकायची लगेच कापायचं. गरम असतानाच ना चिनेचे ना पीस काढून ठेवायचे असे. थंड झाले ना का ते कापूक नाही मिळायचे म्हणून अशी बारीक धारदार सुरी टोकवाली अशी सुरी घ्यायची टोकवाली. अशी काढायची थंड करत ठेवायचा लगेच नाही उचलायची. थंड झाले ना का पटापट ते उचलते नाही. ह्याच्यावर ना असं मी जरासे हे टाकायची तुमका हवे तर नाही टाकले तरी चालतं बदामाचे काप बारीक करून याचे टाकायचे आणि परत दाबायचे हाताने जरा अशी ओले असतानाच. हे बघ आता सुकले ना हे आता एक एक आपण काढूया हळूहळू काढायचे एका साईडनी. किती 10-15 मिनिटात आली ना. हो 15 मिनिटं लागतात सुकत. सुकत लागतं ना ते साखरेचं पाकाचं. काढायची
मग कशी येईल बरी आहेत कशी वाटली तुका आता खाऊन बघतले तेव्हा कळतलं माका तरी भरपूर झाली ना ही बघ ही बघ ही झाली ओल्या नाळ्याची कापा वाघ है ओल्या नारळाची कापा मस्त आहे पप्पांचो आवडीचो पदार्थ ना ओल्या नारळाची कापा होय रे खाऊन बघताय कशी झाली मस्त मस्त एकदम मस्त साखर लागली मा बरोबर आहे मस्त मस्त एकदम मस्त गोड घाल पाच मिनिटात थांबतो तुझ्या बाई मस्त दिसत मी तर मंडळींनू ओल्या नारळाची कापा झालेली आहेत व्हिडिओ झालेलो आणि आता ही भांडी घासायची राहिली आहेत आई आता घासतली ही भांडी तर मग हे व्हिडिओ झालेलो तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको ज्यांचा कोणाचा राहिला ना सबस्क्राईब त्यांनी करून टाका फुकट आता